वेलकम टू ऑल ऑन बिहाफ ऑफ दी आयंगेज लॉ क्लासेस सोलापूर महाराष्ट्र. सर्वप्रथम सांगायचं म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ह्या असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची परीक्षा अनेक वर्षापासून घेतली जाते. 2015 साली शेवटचं जाहिरात MPSC मार्फत सहायक सरकारी अभिवक्ता म्हणजेच असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर साठी दिलं होतं. त्याप्रमाणे फक्त रिटर्न एक्झामिनेशनचे 2 पेपर आणि ओरल इंटरव्ह्यू घेऊन असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर पदासाठी अनेक उमेदवारांना सिलेक्ट केलेलं होतं. गेले 5 वर्ष जाहिरात निघालेली नाही, त्यामुळं आता अचानक एकदमच जाहिरात, मला तरी माझ्या माहितीप्रमाणे तरी कमीत कमी 800 ते 1000 जागा रिकामे आहेत आणि ते 800 ते 1000 जागेवर भरण्यासाठी म्हणून एकदमच फार मोठी जाहिरात MPSC मार्फत लवकरात लवकर निघण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळं आपल्याला त्या परीक्षेसाठी जर फेस करायचं जर असेल तर अगोदरपासून तयारी पाहिजे. जे अगोदरपासून तयारी करतील त्यांना यश हमखास मिळणार आहे आणि त्यामुळं आम्ही ॲडव्हान्स बॅचेस अगोदरच सेमिनार अरेंज केलेला आहे. अजून सिलेबसमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे, परीक्षेच्या मेथडमध्ये सुद्धा बदल होण्याची दाट शक्यता आहे. या परीक्षेसाठी MPSC मार्फत ऑब्जेक्टिव्ह म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ठेवण्याची देखील दाट शक्यता आहे. JMFC ची परीक्षा कसं 3 भागामध्ये आहे, पहिल्यांदा स्क्रीनिंग टेस्ट ऑब्जेक्टिव्ह MCQ, दुसऱ्यांदा 2 रिटर्न पेपर्स, तिसऱ्यांदा ओरल इंटरव्ह्यू. अशाच पद्धतीनं असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर पदासाठी देखील परीक्षा घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपल्याला त्या दृष्टीनं तयारी करायचं आहे. 2015 ओल्ड सिलेबस प्रमाणे फक्त 2 पेपर 3-3 तासाचे, रिटर्न एक्झामिनेशन सिलेबस नमूद केलेलं होतं आणि त्याप्रमाणेच त्याच्या अगोदर देखील परीक्षा घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे परीक्षेमध्ये सर्वसाधारणपणे सिलेबसमध्ये जास्त बदल होणार नाही, कारण सिलेबस पब्लिक असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर साठी जे काही महत्वाचे विषय आहेत ते सर्व जुन्या सिलेबसमध्ये कव्हर केलेलेच आहेत आणि तेच सिलेबस कंटिन्यू होऊन थोडंफार 1-20% पर्यंत बदल होण्याची शक्यता आहे. ज्यावेळेला सिलेबस फायनल होईल त्यावेळेला आपले बॅचेस रेग्युलर चालू होतील, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर आणि ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर. आता हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर तरी परीक्षा घेतातच पूर्वीपासून, ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर देखील जिल्हा न्यायालयासाठी सत्र न्यायालयासाठी डायरेक्ट भरती देखील होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. 50% या भागातून परीक्षेमार्फत घ्यावं असं सुप्रीम कोर्टानी निकालामध्ये सुचवलेलं आहे आणि त्यामुळं ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या देखील जागा MPSC मार्फत निघण्याची दाट शक्यता आहे. आता ते ॲडिशनल जर निघतील का नाही शक्यता आहे म्हणलं मी, परंतु असिस्टंट तरी 100% निघणारच आहेत. त्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्व प्राथमिक तयारी आजपासून 15 दिवस करायचं, इंट्रोडक्शन प्राथमिक तयारी आणि त्यानंतर 6 महिने ते वर्षभर अभ्यास करून परीक्षेला फेस व्हायचंय ज्यावेळेला जाहिरात निघेल त्यावेळेला. आता ह्या जुन्या सिलेबस प्रमाणे 2015 सिलेबस प्रमाणे या असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर पदासाठी 2 पेपर, पेपर वन मध्ये ए भाग आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 मधले
जवळजवळ सर्व महत्त्वाचे सेक्शन्स. बी भाग आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872, त्यातले देखील महत्त्वाचे सर्व सेक्शन्स. आणि सी भाग आहे पहिल्या पेपर मध्ये टू प्रिपेअर अपील रिव्हिजन प्रपोजल ऑन गिव्हन फॅक्ट्स. काही फॅक्ट्स देतील त्याच्यावरनं आपल्याला अपील टू हायकोर्ट, रिव्हिजन टू सेशन कोर्ट, रिव्हिजन टू हायकोर्ट, हे ड्राफ्ट प्रपोजल तयार करता यायला पाहिजे. अपील रिव्हिजन प्रस्ताव तयार करता यायला पाहिजे. कसं करायचं हे सुद्धा प्रश्न घेतलेला आहे पहिल्या पेपरमध्ये. म्हणजे पहिल्या पेपरमध्ये तीन भाग आहेत, सीआरपीसी, आयपीसी आणि प्रिपेअर अपील अँड रिव्हिजन. हे तीन भागाचं 100 मार्काचं पेपर 3 तासाचं आहे आणि फक्त इंग्लिश मध्येच पेपर लिहायचा आहे. आपण समजावून इंग्लिश आणि मराठी मध्ये घेऊ, पण लिहिताना पेपर इंग्लिश मध्येच लिहायचं आहे. पहिलं पेपर, दुसरं पेपर आहे, दुसऱ्या पेपरमध्ये आयपीसीचे अत्यंत महत्वाचे जे सेक्शन्स आहेत असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या पदासाठी, ते सेक्शन नंबर दिलेले आहेत. आयपीसी पहिला भाग आहे ये, आणि त्यानंतर पेपर नंबर 2 मध्ये आयपीसीच्या नंतर जवळजवळ 19 मायनर ऍक्ट आहेत. मायनर ऍक्ट 19 मायनर ऍक्ट पैकी बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट, इंडियन फॉरेस्ट ऍक्ट, पब्लिक गॅम्बलिंग ऍक्ट, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्ट, ऍट्रॉसिटीज ऍक्ट, इमॉरल ट्रॅफिक ऍक्ट, क्रुएल्टी टू ऍनिमल ऍक्ट, महाराष्ट्र प्रोटेक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ ट्रीज ऍक्ट, इंडियन आर्म्स ऍक्ट, प्रिव्हेंशन ऑफ ऍडल्ट्रेशन ऍक्ट, एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स ऍक्ट, इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट, बॉम्बे पोलीस ऍक्ट, मोटर व्हीकल ऍक्ट अँड रूल, ज्युएनल जस्टिस ऍक्ट, चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ऍक्ट, मेंटल हेल्थ ऍक्ट, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, प्री नॅचरल डायग्नोस्टिक ऍक्ट, असे 19 ऍक्ट ह्या जुन्या सिलेबस मध्ये ऍड केलेले आहेत आणि ह्यात थोडस बदल होण्याची दाट शक्यता आहे. हाय ना, ज्युएनल जस्टिस ऍक्ट आता नव्याने आलेलं आहे 2015, ते देखील याच्यात ऍड करण्याची शक्यता आहे. चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ऍक्ट 2006 आलेला आहे आणि इव्हन बाकीचे सुद्धा ऍक्ट मध्ये बरेचसे अमेंडमेंट्स आहेत. आणि ह्या पेपर 2 चा शेवटचा भाग आहे एसे ऑन रेलेव्हंट डेव्हलपमेंट इन क्रिमिनल लॉ, एसे ऑन रिसेंट डेव्हलपमेंट, आज फौजदारी कायद्यामध्ये काय बदल झालेले आहेत, अमेंडमेंट, बदल, विकास, फौजदारी कायद्यामध्ये काय झालेलं आहे किंवा काय होण्याची शक्यता आहे त्यासंबंधी एक लीगल एसे ऑन करंट टॉपिक्स, क्रिमिनल डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट क्रिमिनल लॉवर देखील एक एसे लिहायचं आहे. अशा पद्धतीनं 2015 सिलॅबस स्क्रीनिंग टेस्ट म्हणून घेतलेलं होतं त्यावेळेला, पण आपल्याला आता बदल होण्याची दाट शक्यता आहे. सिलॅबस पूर्णपणे आणि परीक्षा पद्धती बदलण्याची शक्यता आहे, पण जवळजवळ सिलॅबस 80-90% सेमच ठेवलं जाणार आहे. त्यामुळं आपल्याला आयपीसी, सीआरपीसी, एव्हिडन्स आणि जवळजवळ 19 मायनर ऍक्ट, करंट लीगल एसे, अपील अँड रिव्हिजनचे फॉर्मॅट, हे सर्व आपल्याला थोडक्यात इंट्रोडक्शन पाहायचंय 15 दिवसाच्या आत. आता सांगायचं म्हणजे जे जाहिरात निघालं होतं 2015, त्या जाहिरातीमध्ये एकूण 175 पदं भरायचे होते. जवळजवळ वर्षाच्या काठी 175, म्हणजे आता 6 वर्ष झालं, 6 वर्षामध्ये जाहिरात निघालेलं नाही. त्यामुळे 6 × 175 जर तुम्ही केलात तर जवळजवळ 1000 घरात जागा निघणार आहेत. 800 ते 1000 माझ्या माहितीप्रमाणे जागा निघणार आहेत आणि त्यामुळं परीक्षेमध्ये भरपूर स्कोप मिळणार आहे. मॅजिस्ट्रेटच्या जागा गेल्या वर्षी फक्त 74 होते आणि त्यामुळं कॉम्पिटिशन वाढून स्क्रीनिंग टेस्ट मध्ये 100 पैकी 64 क्लोज केलं मॅजिस्ट्रेटला. पण आता हे जागा भरपूर निघाल्यामुळे स्क्रीनिंग टेस्ट जरी काढलं तरी मेरिट डाऊन होणार आहे आणि भरपूर लोकांना चान्स मिळणार आहे.
माझ्या माहितीप्रमाणे 1986 पासून जे JMFC PPच्या परीक्षा आहेत ज्या वर्षी जागा जास्त असतात त्यावेळेला मेरिट डाऊन होत आहे आणि बऱ्याच लोकांना चान्स मिळतो. जागा कमी ज्यावेळेला आहेत त्यावेळेला मेरिट हाय जाणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला ह्या वर्षी भरपूर चान्स आहे. तुम्ही ह्या वर्षी लॉकडाऊनचा फायदा, कोटातलं काम कमी आहे त्याचा फायदा घेऊन जर अभ्यास जर व्यवस्थित केलात, आजपासूनच अभ्यास चालू केलात पीपी किंवा JMFC साठी, तुमच्या परीक्षेत तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि मिळणार असं पॉझिटिव्ह तुम्ही विचार केला, मी रोज कमीत कमी 3 ते 4 तास अभ्यास करणार आणि सर्व पुस्तकं गोळा करावं लागेल तुम्हाला बेअर ऍक्ट, विकत नाही घेतलं तरी नेटवरनं देखील काढून घेता येईल आपल्याला आणि त्याच्यावरनं देखील अभ्यास करता येईल. आता हे जे 175 जागा होते गेल्या 2015 जाहिरातीप्रमाणे, मॅजिस्ट्रेट JMFC साठी रिझर्वेशन नाही, फक्त मेन परीक्षेसाठी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या विद्यार्थ्यांना 45 पासिंग ठेवलेल्या एका विषयाला, पण रिझर्वेशन नाही नाही नाही. परंतु असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर या पदासाठी रिझर्वेशन योग्य त्या पद्धतीनं ठेवलेलं आहे. उदाहरणात सांगायचं म्हणजे मागासवर्गीयांना 175 पैकी 92 जागा राखीव होते, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती जमाती, इतर मागास वर्ग, विमाप्र असे 92 जागा 175 मधून मागासवर्गीय प्रवर्गासाठी ठेवलेल्या होत्या. आणि त्या मागासवर्गीय भागामध्ये सुद्धा महिलांना 30% जागा राखीव होत त्यावेळेला, खेळाडूंना 5% जागा राखीव होत, अपंग लोकांना सुद्धा 3% जागा राखीव होत. म्हणजे जवळजवळ असे बरेचसे पद, 92 राखीव होते आणि 83 ओपन साठी होते, आहे ना. आणि त्यामुळं JMFC ला रिझर्वेशनचा फायदा जास्त नाही. रिझर्वेशनचा फायदा नाही म्हटलं तरी चालेल JMFC ला, पण ह्या ठिकाणी जे कोणी या जाती जमातीमध्ये बसणार आहे आणि त्यांना फार फायदा होणार आहे. ओपन मध्ये सुद्धा त्यांचं मेरिट आलं तर ओपन मध्ये सुद्धा सिलेक्ट होणार आहेत आणि परत राखीव जागेमध्ये सुद्धा सिलेक्ट होणार आहेत. त्यामुळं हे जे पद आहे MPSC मार्फत राखीव जागा ठरवून देतील. आता जर समजा 700-800 जर जागा जर असतील तर निम्मे जागा जवळजवळ राखीव असतील, आहे ना. त्यामुळं तुम्ही या परीक्षेसाठी थोडस लक्ष केंद्रित, राखीव मध्ये जे आहेत विद्यार्थी त्यांनी जास्त लक्ष केंद्रित करायला पाहिजे आणि त्यांना जास्त पास होण्याची शक्यता आहे. आता वयाची अट सुद्धा बदलण्याची शक्यता आहे. ज्या वेळेला 2015 जाहिरात होत त्यावेळेला वयाची अट मिनिमम आपलं मॅक्झिमम 33 होत, 33 वयेपर्यंत ओपन गटासाठी आणि मागासवर्गीयासाठी 5 रिलॅक्सेशन म्हणजे 38 पर्यंत. वयाच 33 आणि 38 पर्यंत होत आणि त्यात एक खाली नोट देखील दिलेला आहे की वयाच वयोमर्यादा माजी सैनिक, अपंग, खेळाडू वयोमर्यादा शिथिलक्षम राहील. मागासवर्गीयासाठी 5 शिथिल आणि खेळाडू, माजी सैनिक आणि अपंगांना सुद्धा वयोमर्यादा शिथिलक्षम लिहिलेलं आहे. म्हणजे सर्वसाधारण मॅक्झिमम वय 30 ओपनला, परंतु राखीव जर जागा असतील तर 5 शिथिल, 38 पर्यंत या परीक्षेला बसता येईल असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर.
आणि त्याशिवाय याची शैक्षणिक पात्रता पजेशी डिग्री इन लॉ एक आणि एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग एज एन ॲडव्होकेट इन हायकोर्ट ऑर सबॉर्डिनेट कोर्ट फॉर ए पिरियड ऑफ नॉट लेस दॅन 5 इयर्स म्हणलेलं आहे. 5 इयर्स 5 इयर्स म्हणलेलं आहे. आणि जर कॅन्डिडेट पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास अनुभव कालावधी शिथिल करण्याबाबत आयोगाकडून विचार करण्यात येईल असेही त्यात नोट आहे. त्यामुळं 5 वर्ष तरी आहेच, परत अनुभव शिथिल करण्याचा अधिकार एमपीएससीनी राखून ठेवलेला आहे. आता या जाहिरातीप्रमाणे परीक्षा झालेल्या आहेत त्याप्रमाणे सिलेक्शन, पण माझ्या माहितीप्रमाणे आता जाहिरात जे निघेल त्यावेळेला प्री एक्झामिनेशनची जाहिरात निघेल आणि त्यानंतर परत लेखी परीक्षेचे 2 पेपर्स आणि त्यानंतर ओरल इंटरव्ह्यू आणि त्यानंतर सिलेक्शन होईल. 2च्याऐवजी 3 भागामध्ये परीक्षेचं रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे. आणि हे मी सर्व असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर साठी सांगितलं, पण नव्याने पहिल्यांदा ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची परीक्षा देखील एमपीएससी घेण्याच्या विचारात आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीशात सत्र न्यायाधीश त्या ठिकाणी किमान 7 वर्षाचा अनुभव असलेला वकील ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर डायरेक्ट त्याचं वय मर्यादा देखील 45 पर्यंत ठेवतील असं वाटत, कारण डिस्ट्रिक्ट जजच्या लेवलचं ते पद आहे आणि त्यामुळे आता डिस्ट्रिक्ट जजचे जे काही वयोमर्यादा आणि अटी आहेत तेच अटी ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरला सुद्धा राहतील. आणि त्याचंही देखील वेगळं सिलेबस तयार करण्याच्या तयारीत एमपीएससी आहे. त्यामुळे आपण फक्त आता असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर संबंधी तयारी बघू आहे ना, आणि ऍडिशनल जर निघालं तर त्या संबंधी देखील मी वेगळे लेक्चर्स घेणार आहे ना. कारण आमची आता सध्या सकाळी जेएमएफसी ची बॅच चालू आहे प्री, आणि डिस्ट्रिक्ट जजच प्री एक्झामिनेशनची बॅच देखील चालू आहे. डिस्ट्रिक्ट जज आणि जेएमएफसीच्या परीक्षेची दोन्ही बॅचेस चालू आहेत. आता मी थोडक्यात हे सर्व सांगितलं, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या परीक्षेसाठी कोणकोणते विषय आहेत आणि तयारी कसं करायचं थोडक्यात सांगितलं. आता मी थोडक्यात आमच्या आळंगेज लॉ क्लासेस संबंधी माहिती तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. 1977 पासून उज्ज्वल यशाची परंपरा असलेलं महाराष्ट्रातील विधी क्षेत्रातील नामांकित एकमेव बॅच आहे आळंगेज लॉ क्लासेस. आज तागायत 200 पेक्षा जास्त विद्यार्थी न्यायाधीश म्हणून रुजू झालेले आहेत. 1, 2, 3 न्यायाधीश हायकोर्ट जज पर्यंत गेलेले आहेत आमच्या क्लासमध्ये शिकलेले. जिल्हा न्यायाधीश झालेले आहेत, जेएमएफसी तरी भरपूर झालेले आहेत. त्याशिवाय 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी सोलापूर व आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये वकील, लॉ ऑफिसर, सरकारी वकील म्हणून देखील कार्यरत आहेत. विशेष सांगायचं म्हणजे या करोना महामारीमध्ये सन 2020 एप्रिल पासून आमच्या क्लास मार्फत डिजिटल प्रणालीद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन चालू आहे आणि त्यांना त्या मार्गदर्शनाला आम्हाला प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मिळालेला आहे. विशेष सांगायचं म्हणजे सोलापूर पासून नागपूर, गडचिरोली, अकोला, नंदुरबार, मुंबई, पुणे, ठाणे हे सगळे कितीतरी लांब आहेत, ते आम्ही या डिजिटल माध्यमातून जवळ केलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन चालू आहे. एका वर्षात जवळजवळ 1500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आम्ही डिजिटल प्रणालीद्वारे ऑनलाईन कोचिंग क्लासेस घेतलेले आहेत आणि घेत आहोत. रेकॉर्डिंग देखील बॅचेस आमच्याकडे अवेलेबल आहेत.
आणि आमचे जे कोर्सेस आहेत डिस्ट्रिक्ट जजेस जेएमएफसी सीईटी क्लॅट लॉ एंट्रन्स परीक्षेचे बॅचेस आणि आता सध्या असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर फॅमिली कोर्टचे देखील न्यायाधीश झालेले आहेत आमच्या बॅचचे. इवन बी एल एल बी चे 1 ते 5 वर्षाचे कोर्स 1 ते 3 वर्षाचा कोर्स सीएससीपीटी पीएसआय सीएस अशा परीक्षेमध्ये जे लॉचे विषय आहेत ते सुद्धा आम्ही शिकवतो आहेत ना. आणि आज तुमच्या माहितीसाठी आमचे पब्लिकेशन स्टडी मटेरियल सुद्धा आहे. जेएमएफसी साठी मेन परीक्षेसाठी 2 व्हॅल्यूममध्ये सिव्हिल आणि क्रिमिनल असे 2 पुस्तकं स्टडी मटेरियल आम्ही पब्लिश केलेले आहेत. आणि जेएमएफसी सीजेजेडीच्या प्रिलिमिनरी साठी 25 ऑब्जेक्टिव्ह पेपर उत्तरासहित म्हणजे जवळजवळ 2500 ऑब्जेक्टिव्हचे एक पुस्तक काढलेलं आहे आम्ही. आणि लवकरात लवकर आम्ही असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर या पदाचं सिलॅबस फायनल झालं एमपीएससी मार्फत तर त्याचे देखील स्टडी मटेरियल प्री आणि मेनचे लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सर्व विद्यापीठाचे स्टडी मटेरियल देखील आहेत म्हणून तुम्ही आमच्या क्लासेसला आज तरी तुम्ही हजर आहात 15 दिवस. त्याशिवाय युट्यूब टेलिग्राम फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप द्वारे देखील कॉन्टॅक्ट करू शकता आहे ना. माझ्या क्लास संबंधी मी थोडक्यात सांगितलं माहिती सर्व. आता आपल्याला जे काही 15 दिवस क्लासेस घ्यायचे आहेत त्यामध्ये 15 दिवसामध्ये प्रामुख्याने माझे 15 लेक्चर्स होणार आहेत आणि अमित सरांचे 15 लेक्चर्स होणार आहेत आणि 1-3 गेस्ट लेक्चर्स आम्ही घेण्याचा प्रयत्न करणार आहे महाराष्ट्रातील नामांकित वकिलांचे गेस्ट लेक्चर्स किंवा सरकारी वकील त्यांचे लेक्चर्स ठेवण्याचा प्रयत्न आम्ही चालू केलेला आहे. तेही गेस्ट लेक्चर होतील त्याचा फायदा आपण सर्वांनी घ्यावा. विशेषतः म्हणजे 30 लेक्चरमध्ये आयपीसी वर 7 लेक्चर्स आहेत सीआरपीसी वर 5 लेक्चर्स आहेत एव्हिडन्स वर 6 लेक्चर्स आहेत हाऊ टू ड्राफ्ट अँड प्रिपेअर अपील 2 लेक्चर्स आहेत रिव्हिजन टू सेशन कोर्ट रिव्हिजन टू हायकोर्ट असे 2 लेक्चर्स आहेत करंट क्रिमिनल लीगल एसे वर 1 लेक्चर आहे आणि मायनर क्रिमिनल ऍक्ट मध्ये 19 पैकी 7 ऍक्ट वर आम्ही लेक्चर देणार आहे. म्हणजे जवळजवळ या 15 दिवसाच्या कोर्स मध्ये तुम्हाला मागच्या सिलॅबस प्रमाणे जवळजवळ 30-40% सिलॅबस कव्हर होणार आहे आणि त्याचा फायदा तुम्ही घ्यावा सर्वांनी. हे सर्व थोडक्यात मी सांगितलेलं आहे माहिती. आता मी काय करतो 1-10 मिनिटं गॅप घेऊन एव्हिडन्स ऍक्टचं पहिलं लेक्चर माझं चालू होईल आणि 7:45 अमित सरांचं आयपीसी वर जनरल एक्सप्लेनेशनचं लेक्चर आज होईल आणि काही थोडेफार मी जर नोट्स किंवा माहिती पाठवलं तर टेलिग्राम वर पाठवतो. सर्वांनी टेलिग्राम आळंगेज लॉ क्लासेसला जॉईन व्हायचं त्यात तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळेल. जरी 15 दिवस संपलं तरी पुढे देखील भरपूर माहिती टेलिग्रामवर तुम्हाला मिळेल म्हणून माझं सर्वांना विनंती आहे की टेलिग्रामवर देखील तुम्ही आळंगेज लॉ क्लासेसवर जॉईन व्हा. आणि आता थोडक्यात मी सर्व माहिती सांगितलं